महिना प्रगतीचा यशाचा लाभाचा केवळ निर्धार करा परिश्रमाचा. यशस्वी होण्यासाठी आपली मनाची दृढता आणि आपल्या कामातील सातत्य या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तूळ रास ही राक्षसगुरू शुक्राचार्य यांची मूळ त्रिकोण रास आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी, समान न्याय करणारी, योग्य तो समताल साधणारी रास म्हणून देखील तूळ राशीची विशेष ओळख आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव भाग्यस्थानात विराजमान आहे. राशी स्वामी स्वतः भाग्यस्थानात असणं ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जाते. विशेष बाब म्हणजे तिथे ते आपल्या मित्राच्या राशीत असून 7 तारखेला ते तुमच्या कर्मस्थानात जाऊन तुमचे कर्म देखील समृद्ध करणार आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी या महिन्यात भाग्य आणि कर्म समृद्ध करणार असल्यामुळे हा महिना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल. या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न होईल, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहेत. परिणामी धनवृद्धी घडून येणं, कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं, जोडीदारासाठी काही खर्च होणं, जोडीदाराची अर्थप्राप्ती वाढणं अशा अनेक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही जर वक्ते असाल तर या काळात तुम्ही आपली वेगळी छाप सोडणार आहात. तुमचं भाषण आवेशपूर्ण असेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल. तुम्ही जर लेखक असाल तर या काळात तुमच्या लिखाणामध्ये संशोधनात्मक कार्य वाढण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. परिश्रम तुम्ही करणार आहात त्यात अडथळे निर्माण होण्याची देखील शक्यता आहे, मात्र त्यावर तुम्ही मात करत पुढील प्रवास सुरू कराल आणि त्यातून यश देखील मिळवणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल, त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तुमचे चतुर्थेश पंचम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे. त्याला आपण लक्ष्मीनारायण योग देखील म्हणतो. महत्त्वाची बाब म्हणजे भाग्येशाची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे, ज्यामुळे वास्तुसौख्य, वास्तूपासून सौख्य, वास्तूमधील आनंदी खेळकरी वातावरण अशा अनेक दृष्टीने तूळ जातकांना शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक फार्मसी क्षेत्रामध्ये, मेकॅनिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत
त्यांच्यासाठी हा काळ प्रचंड मोठ्या यशाचा म्हणता येईल. तुम्ही टेक्निकल क्षेत्रात असाल तरी तुम्हाला यश मिळणार आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. एकंदरीत शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा राहील, अर्थात त्यासाठी परिश्रम तुम्हाला करावेच लागतील. शिक्षणातील यशासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा असतो, त्याशिवाय तुम्ही यशाची कल्पना देखील करू शकत नाही. तुम्ही परिश्रम केल्यानंतर ग्रह तुम्हाला साथ देतील किंवा ग्रहस्थिती उत्तम असेल तर यशाची टक्केवारी वाढते, परंतु परिश्रमाला पर्याय नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल, मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्या यशाची टक्केवारी वाढणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या तूळ जातकांना बऱ्यापैकी संघर्ष करावा लागत आहे. किंबहुना जे तूळ जातक परदेशात नोकरी करीत आहेत त्यांना अतिरिक्त परिश्रम आणि त्या परिश्रमाकडे वरिष्ठांचं दुर्लक्ष असा एक विभाग घडताना दिसून येत आहे. साहजिकच त्यांना या गोष्टीचा मानसिक त्रास होईल आणि आपण नोकरी सोडून द्यावी असा विचार त्यांच्या मनात निर्माण होईल. परंतु क्षणिक भावनेच्या आधी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नये, याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती व्यावसायिक तूळ जातकांसाठी राहील. तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होत आहे, त्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात, यश मिळवणार आहात आणि धनलाभ देखील कमवणार आहात, म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास तुमचे राशीस्वामी भाग्यस्थानात लाभेशासह विराजमान आहे, हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय पंचमेश पंचमात असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. हे कमी की काय, तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे. थोडक्यात तुमच्या पत्रिकेतील तीनही त्रिकोणाचे स्वामी अत्यंत शुभ स्थितीत आहे, ज्यामुळे हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा, भाग्याचा, कर्माचा सर्व दृष्टीने ग्रहांच्या सहकार्याचा आहे असं आपण म्हणू शकतो. केवळ परिश्रम तुम्ही करा एवढाच सल्ला तुम्हाला दिला जाईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल, कारण तुमच्या पत्रिकेसाठी राजयोग कारक असलेल्या शनिदेवांची दृष्टी लाभस्थानावर पडत आहे. याशिवाय तुमचे लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहेत, त्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. तुम्ही केवळ परिश्रम करा, योग्य कर्म करा, तुम्हाला लाभ नक्की प्राप्त होईल. त्यातही व्यावसायिक जातकांना लाभाच्या संधी जास्त प्राप्त होतील, त्या तुलनेत नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ मिळवण्यासाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तूळ जातकांचा विविध कारणांनी खर्च होताना दिसत आहे. कौटुंबिक कारणांसाठी, हॉस्पिटलसाठी तुमचा खर्च होईल. याशिवाय प्रवास, नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा विविध कारणांनी तुमचा खर्च होणार आहे, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं, त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी 6, 16 आणि 25 हे दिवस शुभ आहेत, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 4, 14 आणि 23 हे दिवस अशुभ आहे, संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता
ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे. संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते. रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. भौतिक आयुष्य जगताना आरोग्य, सुख, समृद्धी, संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे. म्हणून या महिन्यातील मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान 5 वेळा हा दोहा आपण म्हणावा. त्यानुसार तूळ जातकांसाठी, राम भक्तिमणी उसबस जाके, दुःख लवलेस न सपनेहू ताके, हा दोहा देण्यात येत आहे. याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.